काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्र शाळा क्रमांक 2 इमारत दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कानपिळे, गणेश कडू, प्रभाकर बहिरा, मनीषा बहिरा, सुजाता पाटील, अभिजित मटकर, शिक्षणतज्ज्ञ सुनील मस्कर, माजी मुख्याध्यापक शंकर म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती भास्कर पाटील, राजू पाटील, मुख्याध्यापक संजय घरत, प्रेमलाल धोबी यांच्यासह शिक्षक वृंद आणि मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मार्फत ही शाळा चालवली जाते, पण आज याचं एक चांगलं स्वरूप या महापालिकेच्या हद्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर महापालिकेची स्थापना 2016 झाली आहे आणि अजूनही शाळांच्या हस्तांतरणाच्या संदर्भातला विषय हा अध्यापी खिलकाबाई ठाकरे नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही माननीय गिरीश महाजन साहेबचे या खात्याचे मंत्री आहेत, आता ग्रामविकास खात्याचे, त्यांच्यावर एक बैठक घेतली. त्या बैठकीच्या माध्यमातून या शाळा हस्तांतरणाचा विषय आपण लवकरात लवकर मागे लावतोय, कारण तोपर्यंत महापालिकेला प्रत्यक्षरित्या त्याच्यावर थेट खर्च करता येत नाही. पण नव्या इमारतीचं जवळपास 4,000 स्क्वेअर मीटर या नव्या इमारतीच्या साठी आपण सगळं एस्टिमेट तयार केलेलं आहे. ONGCच्या माध्यमातून हे लवकरात लवकर होण्यासाठी आपण पाठपुरावा करूया. ONGCच्या कडून जर याच्या तोंडाला उशीर लागतो असं वाटलं तर मग आपण सिडको किंवा आमच्या संस्थांच्याकडून यामध्ये कशा पद्धतीनं लवकर होऊ शकते पाहू. आज वेगवेगळ्या पद्धतीनं जिल्हा परिषदेची ही शाळा सजवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मेहनत घेतलेली आहे. ग्रामस्थ कमिटीनं CBSE पॅटर्नवरती या शाळा चालल्या पाहिजेत असा प्रयत्न केलेला आहे. मी विचार करत होतो की पालक जास्त का उपस्थित आहेत, कारण अलीकडच्या काळामध्ये लोकांना इंग्रजी शाळेमध्ये आपली मुलं जावी असं वाटत राहतं. त्यामुळे मला वाटतं की गावातल्या ग्रामस्थांची मुलं ती कुठल्या तरी इंग्रजी शाळेमध्ये असणार. आता या ठिकाणी ही सारी मंडळी जी आहे यांच्या बरोबरीनं अन्य पालकांना सुद्धा आमच्या मुलांना आम्ही सेमी इंग्लिश असेल पण इंग्लिश भाषेमध्ये शिक्षण दिलं जातं. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, हे आपण जर खाजगी इंग्रजी शाळांमध्ये जाऊ तर प्ले ग्रुप आहे, मग नर्सरी, मग ज्युनियर KG, मग सिनियर KG. पहिलीला येताना त्या विद्यार्थ्याचं बराच प्राथमिक पूर्व प्राथमिक हे शिक्षण माहिती ही त्याच्यापर्यंत आलेली असते. आता या शाळेमध्ये देखील याच पद्धतीने विद्यार्थी येऊ शकतील याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून जी मेहनत घेतली त्याबद्दल सर तुमचं सर्व तुमच्या सर्व शिक्षिका सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो.